मधून या ठिकाणी माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले साहेब यांच्या निवासस्थानी आहे। भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये खूप पाऊस झालेला आहे, ठिकठिकाणी पूर आलेले आहेत, शेतकऱ्यांची पिकं वाहून गेलेले आहेत। आणखी काही समस्या विषयावर आपण त्याच्यासोबत चर्चा करणार आहोत। एस एन न्यूजला आपलं स्वागत आहे साहेब। मला सांगा की या गोंदिया जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पाऊस सतत 8-10 दिवस झाले सुरू आहेत, अजूनही सुरूच आहे, आणि पीक आणि पाऊस असं पूर आलेला आहे, पुरामध्ये शेतकऱ्यांचे पिकं नाहीसे झाले आहेत, नष्ट झालेले आहेत, तर याविषयी त्यांचे पंचनामे अजून झाले नाही, आपण काय सांगाल? मागच्या 4-5 दिवसापासून गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आल्यानं अतिवृष्टी झाली। राज्य शासनानं त्या संदर्भातला खबरदारीचा इशारा ऑलरेडी दिलेला होता, जिल्हाधिकाऱ्यांनी पण त्या संदर्भात अतिवृष्टीच्या संदर्भात सूचना दिल्या होत्या। आता प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतीचं नुकसान आणि घराचं नुकसान झालेलं आहे, परंतु आतापर्यंत कोणत्याही ठिकाणी शासकीय यंत्रणाने म्हणजे कृषी विभाग असेल, तहसीलदार किंवा पटवारी आणि ग्रामपंचायती यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जो सर्व्हे व्हायला पाहिजे होता तो सर्व्हे अजूनपर्यंत झाला नाही। मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे, परंतु शेतीच्या पण पंचनामे अजूनपर्यंत झालेले नाहीत, आणि जी घरं होती, कच्ची जी घरं आहेत, ती घरांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, परंतु या नुकसानाची भरपाई लोकांना मिळाली पाहिजे। त्या बाबतीमध्ये जे शासकीय यंत्रणा आहे, जिल्हाधिकारी असतील, त्यांनी या सगळ्यांचा पंचनामा करण्यासाठी वेळीच खबरदारी घेतली पाहिजे होती, परंतु तशा पद्धतीचा कुठेही अजूनही पंचनामे न झाल्यामुळे लोकांमध्ये थोडीशी ओरड आहे। सरकारला आणि जिल्हाधिकारी महोदयांना आमची विनंती असेल की त्यांनी लगेच पंचनामे करावेत, आणि जो नुकसान झालेला आहे, शेतीचा नुकसान आणि घराचा नुकसान, गोठ्याचा नुकसान, तर या नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीमध्ये लगेच पंचनामे करून त्याचा प्रस्ताव शासनाला सादर करणं अपेक्षित आहे। त्या दृष्टीने गोंदिया जिल्हाधिकारी भंडारे जिल्हाधिकारी यांनी वेळीच पावले उचलावीत। सर, दुसरा प्रश्न असा आहे की या पावसामुळे जे मातीचे घर आहेत ते खचलेले आहेत, आणि त्यांचे आणि घरकुलचीही फार मोठी समस्या आहे, ज्यांना घर मिळायला पाहिजे त्यांना मिळत नाही, काही श्रीमंतांना घर मिळाले आहेत, तर घरकुल जे आहेत त्यांची मागणी आहे की बरं घरकुलसुद्धा मिळाले पाहिजे, याविषयी आपले काय मत? नाही, घरकुलाच्या संदर्भामध्ये कसं झालं आहे की 2022 पर्यंत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सगळ्यांना घरकुल घरं हा जो एक योजना राबवली, आणि त्या संदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये आता ज्या लोकांना घरंच मिळत नव्हती, विशेषत्वानं OBC समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये घरं भेटलीच आहेत। राज्यातील अनुसूचित जाती जमाती यांना रमाई आवास योजना, सबरी आवास योजना, आणि याच्या व्यतिरिक्त पंतप्रधान आवास योजनेतून मोठ्या प्रमाणात घरं भेटलेली आहेत। परंतु काही लोकांची नावं जे राज्य समन्वयक जो कक्ष राहतो घरकुलाचा, तर त्याच्यामध्ये काही लोकांचे जे घरकुलाच्या ग्रामपंचायतीनं पाठवलेले होते, परंतु ती नावं तिथं कुठंतरी गाळ झाली, पगडली गेली, तर वरच्या पातळीवर हे झालेलं आहे, त्याच्यामुळे लोकांमध्ये असंतुष्ट आहे ग्रामपंचायत पातळीवर। तर त्या सगळ्यांना घरं भेटली पाहिजे अशी अपेक्षा आहे, पण त्या दृष्टीनं आता जे 15 ऑगस्टला जी ग्रामसभा होणार आहे, तर त्याच्यात ज्यांना ज्यांना घरं भेटली नसतील किंवा ज्यांना घरकुलं मंजूर झाली होती पण वगळल्या गेली, तर त्या सगळ्यांची नावं सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये आलं तर त्या सगळ्यांना घरकुलं भेटतीलच, आणि ज्या नावं राज्य पातळीवर मागच्या सरकारच्या कालखंडामध्ये जे वगळल्या गेली आहेत, तर ते चुकीनं वगळल्या गेली असतील ती पण नावं त्याच्यात समाविष्ट होण्याच्या बाबतीमध्ये सरकारनं प्रयत्न करणं गरजेचं आहे, आणि त्या दृष्टीनं मला वाटतं प्रयत्न होत आहेत। परंतु ज्यांना घरकुल भेटली नाही आणि त्यांचा या अतिवृष्टीमध्ये प्रचंड मोठा नुकसान झालेलं आहे, त्यांची जी मातीची घरं आहेत ती खचली आहेत, त्याच्या बाबतीतही लगेचही सरकारनं या ठिकाणी पावलं उचलली पाहिजे। जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि बाकी सगळ्या यंत्रणांनी या बाबतीमध्ये लगेच कार्यवाही करणं अपेक्षित आहे, ना त्यांचं नुकसान झालं आहे त्यांना नुकसान भरपाई मिळणं पण गरजेचं आहे। तर शेवटचा प्रश्न असा आहे की शिष्यवृत्तीवर आपण जिथं लहान लहान जे आहेत अनुसूचित जाती जमाती आणि OBC सुद्धा अतिशय गरीब असतात, त्याच्यावर शिष्यवृत्तीवर त्यांच्या जीवन जगत असतात, सध्या शिष्यवृत्ती तुटपुंजीत मिळत आहेत, त्याच्यात तर वाढ झालीच पाहिजे, परंतु शिष्यवृत्ती हे पण रेग्युलर मिळत नाही आहे, 2-3 वर्ष झाले कॉलेजमध्ये शिष्यवृत्ती येत नाही, सर्व अनुसूचित जाती विद्यार्थ्यांची ओरड आहे, शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे, तुम्ही काय सांगा?
मला वाटते मागच्या 2.5 वर्षांमध्ये सरकारनं ज्या पद्धतीनं सामाजिक न्याय विभागाकडे किंवा राज्यातील अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे आणि त्याचीच कारणं आहेत, अनास्था झाली आहे सरकारची, अधिकाऱ्यांनी अनास्था दाखवल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिष्यवृत्ती भेटली नाही आहे, कॉलेजचे पैसे त्याच्यामध्ये गेले नाही आहेत, सगळे अडचणीत आलेले आहेत. आता नवीन सरकार आलेली आहे, सामाजिक न्यायमंत्री असतील, आदिवासी विकास मंत्री असतील, VJNT आणि OBCचे जे स्कॉलरशिपचे पैसे आहेत ते पण भेटलेले नाही, तर त्या बाबतीत सरकार वेळीच पावलं उचलणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा याच्यातला विषय आहे की मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकार जे पैसे देते त्याचं उपयोगिता प्रमाणपत्र राज्य सरकारांकडून जर वेळेवर गेलं नाही तर मग त्याच्यामध्ये पैसे यायला उशीर होतो ना, मग त्याच्यामध्ये केंद्र सरकारला दोष देऊन काही फायदा नसतो. शेवटी राज्य सरकारनं जर त्यांना जर पैसे भेटले तर त्याची उपयोगिता प्रमाणपत्र वेळेवर दिलं गेले पाहिजे. आणि माझी या माध्यमातून एवढीच विनंती असेल राज्य सरकारला का आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे 3 वर्षापासून पैसे भेटले नाहीत, स्वाधार योजनेचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाले नाहीत, तर ते सगळे पैसे जमा करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं वेळीच पावलं उचलणं गरजेचं आहे ना, त्या दृष्टीनं कार्यवाही केली तर या विद्यार्थ्यांना पैसे भेटतील, अन्यथा या विद्यार्थ्यांचं शिक्षण घेणं कठीण झालेलं आहे. आणि एकूणच मागच्या कालखंडामध्ये सरकारच्या दुर्लक्षामुळे हे झालेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना पैसे भेटले पाहिजे हे या माध्यमातून मी सांगू इच्छितो. हे होते माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, ज्यांनी सांगितले की पिकांच्याबद्दल पूरग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांच्याही त्यांनी विनंती केलेली आहे की कलेक्टरला की बा त्यांनी ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी. त्याचप्रमाणे जे शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे की बा जी सरकार होती त्या सरकार मागची जी सरकार आहे त्यांनी असम्य म्हणजे दुर्लक्ष केल्यामुळे आतापर्यंत शिष्यवृत्ती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. गेल्या 2.5 वर्षापासून हा प्रश्न सुरू आहे, पण येणारी सरकार मात्र याकडे गांभीर्याने लक्ष देईल असेही मत त्यांनी एशियन न्यूज TV चॅनलच्या मुलाखतीत आपले मत स्पष्ट केले. मी DG रंगारी, एशियन न्यूज TV, भंडारा गोंदिया जिल्हा, प्रतिनिधी.